अपन स्ट्रेट लाइन या टॉपिक से रिलेटेड मल्टीपल चॉइस क्वेश्चन बघणार आहोत। या टॉपिक मध्ये असणारे सगळे बेसिक कॉन्सेप्ट्स सुरुवातीपासून बघितलेले होत्या। सर्वात मोठा असा असणारा हा टॉपिक आहे। हा टॉपिक जर यातले सगळे पॉइंट्स आपल्या लक्षात आले असतील तर या टॉपिकवर आधारित 12 स्टँडर्डला पेअर ऑफ स्ट्रेट लाइन नावाचा टॉपिक। पेअर ऑफ स्ट्रेट लाइन म्हणजे दोन्ही लाईनचा एकत्रित अभ्यास करायचा असतो, त्यांचे एकत्रित इक्वेशन काढायचं असतं, त्यामधला अँगल शोधून काढायचा, त्यासाठी आवश्यक असणारी माहिती या टॉपिकमध्येच आहे। तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन सुरू करताना पहिल्या टॉपिकमध्ये जे जे पॉईंट्स क्लिअर केले ते तुमच्या लक्षात आहेत का बघूया। सुरुवात आपण केलेली होती, पहिला पॉईंटने केलं होतं इन्क्लिनेशन। पहिला पॉईंट बघितलेला होता इन्क्लिनेशन। आता इन्क्लिनेशनचा अर्थ तुम्हाला माहीत आहे, एक्स ॲक्सिस आणि इकडं वाय ॲक्सिस घेऊया। एखादी लाईन समजा अशी असेल, त्या लाईनला एल असं नाव देऊया। या लाईन एलनं एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला केलेला जो अँगल आहे, इकडचा अँगल या बाजूचा नव्हे तर या बाजूचा जो अँगल असेल त्याला इन्क्लिनेशन असं म्हणतात, बरोबर आहे? हे आपण पाहिलेलं आहे। मग ही जर कन्सेप्ट माहीत असेल तर यावर आधारित असणारा मल्टिपल चॉईस क्वेश्चन कोणता असेल त्याच्याविषयी बघूया। घ्या, द इन्क्लिनेशन इन्क्लिनेशन ऑफ एक्स ॲक्सिस, इन्क्लिनेशन ऑफ एक्स ॲक्सिस पुढं डॅश करा। पहिला ऑप्शन आहे 0 डिग्री, दुसरा ऑप्शन आहे 90 डिग्री, तिसरा 45 डिग्री, नॉट डिफाईन्ड। इन्क्लिनेशन ऑफ एक्स ॲक्सिस अशा रीतीनं पहिला प्रश्न इथं आपला तयार होतो आहे। आता बघा, आपल्या डेफिनेशननुसार एखाद्या लाईननं एक्स ॲक्सिस केलेला, आता ही लाईन आहे बघा इथं, याने एक्स ॲक्सिस अँगल किती आहे? थीटा। परंतु ही लाईन अशीच खाली प्रेस केली आणि या स्वतः एक्स ॲक्सिसवरती ठेवलं तर ही लाईन इथं राहत नाही, तर ही लाईन स्वतः या लाईनवरतीच येणार आहे बघा, एक्स ॲक्सिसवरती। आणि एक्स ॲक्सिसनं एक्स ॲक्सिस केलेला अँगल किती असणार आहे? 0 डिग्री असणार आहे। त्यामुळे इन्क्लिनेशन ऑफ एक्स ॲक्सिस 0 डिग्री, पहिला प्रश्न तयार झालेला आहे, त्याचा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असा तयार झालेला आहे। लगेच वन बाय वन सगळा पॉईंट क्लिअर करूया। ही जी लाईन एक्स ॲक्सिस याला पॅरल असणारी लाईन इथं काढली समजा पी क्यू। पी क्यू कुणाला पॅरल आहे? एक्स ॲक्सिसला। मग त्याचा इन्क्लिनेशन काय? 0। ज्या लाईन्स एक्स ॲक्सिसला पॅरल असतात त्यांचा इन्क्लिनेशन 0। आणि दुसरा प्रश्न तयार होतो आहे, घ्या। इन्क्लिनेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस इज, इन्क्लिनेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस इज, बघा एक्स ॲक्सिसला पॅरल असणारे इन्क्लिनेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस। मी सध्या तर इथं डायग्रॅममध्ये बघा ॲक्सिसला पॅरल लाईन काढले, काय येणार आहे? 0। तेव्हा पहिला आन्सर असणार आहे 0। इन्क्लिनेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस इज 0। क्लिअर? नेक्स्टकडे जाऊया। आता ही लाईन अशी होती पुन्हा एक्स ॲक्सिसवरती ठेवली किंवा त्याला पॅरल असणाऱ्याला, पण ही लाईन अशीच फिरून 90 डिग्रीमध्ये आपण केली किंवा इकडं इकडं घेतली तर स्वतः वाय ॲक्सिस म्हणूया, आणि वाय ॲक्सिसचा इन्क्लिनेशन नॉट डिफाईन। इन्क्लिनेशनचा अर्थ काय? वाय ॲक्सिसनं एक्स ॲक्सिस सी, या वाय ॲक्सिसनं एक्स ॲक्सिस केलेला अँगल किती?
इन्क्लिनेशन ऑफ वाई एक्सिस घ्या पुढचा प्रश्न इन्क्लिनेशन ऑफ वाई एक्सिस इज अन ऑप्शन हेच राहू द्या इन्क्लिनेशन ऑफ वाई एक्सिस इज इन्क्लिनेशन ऑफ वाई एक्सिस काय आलं बघा बरं वाय एक्सिस न एक्सिस केलेला अँगल 90 degree याचा आन्सर बी असणार आहे फक्त आपण इन्क्लिनेशन एका शब्दाविषयी बोलतोय त्याची डेफिनेशन एकदा माहीत झाली की इन्क्लिनेशन या पद्धतीनं काढायचे असतात ओके पुढं जसं इथं वाय त्याला पण वाय एक्सिसला पॅरल लाईन इथं काढली समजा ही लाईन पी क्यू घ्या पी क्यू कुणाला पॅरल आहे मग पॅरलल आहे ही या जसं वाय ॲक्सिसनं इथं 90 degree तयार केलं तर ही लाईनसुद्धा इथं 90 degree तयार करतेच की त्यामुळे त्याचंसुद्धा इन्क्लिनेशन 90 मग प्रश्न असा असणार आहे इन्क्लिनेशन ऑफ अ लाईन इन्क्लिनेशन ऑफ लाईन पॅरलल टू बोला वाय ॲक्सिस इज ऑप्शन हाच 90 degree असणार आहे बरोबर आहे पुन्हा या इन्क्लिनेशनवरती आधारित कितीतरी प्रश्न तयार होऊ शकतात दुसरा असाच प्रश्न तयार करणार आहे जरा बघा समजा इथं एक्स ॲक्सिस घेतला वाय ॲक्सिस घेतला आणि 1 2 3 1 2 3 एक लाईन समजा अशी पास झाली 3 3 मधून जाणारी लाईन असेल बघा ही जी लाईन एल दिसते त्या लाईननं एक्स इंटरसेप्ट किती गेला 3 एक्स इंटरसेप्ट 3 ना आणि पुढे इंटरसेप्ट 3 केलाय म्हणजे इक्वल इंटरसेप्ट तयार केलेला आहे बरोबर का इक्वल इंटरसेप्ट एक्स ॲक्सिस वरती आणि सुद्धा वाय ॲक्सिस समजा ही लाईन 2 2 मधून पाठवली तरी सुद्धा इक्वल इंटरसेप्ट 1 1 मधून पाठवली तरी इक्वल इंटरसेप्ट -1 -1 इथून लाईन पाठवली तरी सुद्धा इक्वल इंटरसेप्ट इथं -2 आणि इकडं -2 एक्स इंटरसेप्ट -2 वाय इंटरसेप्ट -2 अशा अनेक लाईन्स येत की त्याचा इंटरसेप्ट समान असेल तरी असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्याचा इन्क्लिनेशन काय विचार करा थोडंसं जॉमेट्रीचा नियम वापरावा लागतोय या लाईनचा एक्स इंटरसेप्ट 3 दिसतोय आणि वाय इंटरसेप्ट सुद्धा 3 आहे म्हणजे जॉमेट्रीच्या रूलनुसार हा झाला राईट अँगल ट्रायंगल फक्त राईट अँगल ट्रायंगल नसून इथं 90 आहे आणि इकडं 3 आहे इकडं 3 आयसोसेलस ट्रायंगल दोन बाजू समान असणारा आणि मग अशा वेळेस इथला अँगल 45 degree मिळतो आणि इथला सुद्धा 45 पण इथला 45 degree काय इन्क्लिनेशन नसतो आपला इकडच्या बाजूचाच इन्क्लिनेशन धरायचा असतो तो किती आला 135 आणि अशा रीत हा आपण इथं प्रश्न तयार करणार आहे घ्या इफ अ लाईन एक्स इफ लाईन मॅक्स एक्स इंटरसेप्ट 3 and also y intercept 3 then inclination of line is options lihun gaya 30 degree दुसरा ऑप्शन घेऊया 45 degree तिसरा घेऊया -135 degree आणि चौथा ऑप्शन घेऊया 135 degree ओके आणि हा प्रश्न आहे प्रश्न व्यवस्थित बघा इफ लाईन मॅक्स एक्स इंटरसेप्ट इज 3 असल्या प्रश्न उत्तर फक्त वाचून कळत नाही जसजसं वाचाल तसं जे रफ डायग्रॅम काढावी लागते
इफ लाइन मॅक्स एक्स इंटरसेप्ट इज 3, मग एक्स इंटरसेप्ट म्हणजे काय एवढं लक्षात पाहिजे. ते सांगितलंय तुम्हाला या लाईन एक्स इंटरसेप्ट मधून लाईन गेली. वाय इंटरसेप्ट, समजा असा प्रश्न असता एक्स इंटरसेप्ट इज मायनस 3, तर ही लाईन अशी नसून इकडं मायनस 3 असणार, बघा लाईन अशी जाणार आहे, बरोबर का. तर एक्स इंटरसेप्ट प्लस 3 आहे आणि वाय इंटरसेप्ट ऑल्सो प्लस 3च आहे, बरोबर आहे. आणि अशा वेळेस इन्क्लिनेशन ऑफ द लाईन इज, डायग्रॅममध्ये बघा इथं एक्स इंटरसेप्ट 3, वाय इंटरसेप्ट 3, हा आयसोसेलस अँगल तयार झाला, बरोबर आहे. इथला अँगल 45 म्हणजे या बाजूचा किती झाला 135. त्यामुळं तुम्ही ऑप्शन इथला डी करेक्ट करा आणि शेजारी रब डायग्रॅम ही काढा, म्हणजे तुमच्या अभ्यास करताना लक्षात येईल. आणि ॲज अ थेरी क्वेश्चन म्हणून जरी विचारला तरी तुम्ही अशी रब डायग्रॅम काढा आणि या डायग्रॅमकडं बघून ह्या ट्रँगलचं वर्णन लिहायचं तुम्ही, बरोबर आहे का. एक्स इंटरसेप्ट 3, वाय इंटरसेप्ट 3, तर द राईट अँगल ट्रँगल इन विच टू साईड्स आर इक्वल, बरोबर का. अँड इफ टू साईड्स आर इक्वल्स अँगल्स अपोजिट टू देम आर ऑल्सो इक्वल. सो दिस अँगल इज 45, इथं 45 येणार आहे, आपल्याला इथला बाहेरचा अँगल लागतो, याचा लिनियर पेल येणार ना. दिस प्लस दिस इक्वल टू, देअरफोर एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू किती किती 135. किंवा काही विद्यार्थी वेगळा रूल वापरू शकतात, तो कोणता रूल बघा. असा एखादा ट्रँगल समजा असेल, बरोबर आहे, समजा मी बाजू अशीच पुढं वाढवली तर हा एक्सटेरियर अँगल तयार झाला. मग एक्सटेरियर अँगल म्हणजे हा अँगल आणि हा अँगल या दोन्हीची ॲडिशन इथं असते. तो नियम जरी इथं वापरला तरी चालेल. हा एक्सटेरियर अँगल आहे या ट्रँगलचा, इथला 45 इथला 90, या दोन्हीची ॲडिशन इकडे बाहेर असते, बरोबर. त्या नियमानुसार आन्सर चुकत नाही. कधी कधी देन ऑप्शन्स जे असतात ते रेडियनच्या भाषेमध्ये असतात. इथं 135 असेल त्याच्याऐवजी बोला 3π/4 रेडियन असं असू शकतं, बरोबर. ते रेडियनमध्ये आहे, तुम्हाला 1 degree पटकन तुम्हाला लक्षात येतं, रेडियनची लक्ष देत नाही. तर 3π/4 याचाच अर्थ 135. लक्षात आला, पाय बाय 4 म्हणजे 45 degree, 45ला 3 मल्टिप्लाय केलं म्हणजे 3π/4, समजलं. ओके, आता दुसरा प्रश्न असंच बनवूया याच्यावरती. हा इंटरसेप्ट 3-3 झाला, पण इथला नंबर आहे ना, इथला 3-3 असो, 4-4 असो, 5-5, 6-6, 8-8 का समान पाहिजे. आणि जर असा असेल त्यावेळेस तुमचं 135 हे नंबर फिक्स पाहिजे. ती लाईन 3-3 जाऊ द्या, 2-2 जाऊ द्या, इकडे -1 -1 -2 -2. पुढचा प्रश्न मी असाच घेणार आहे, फक्त इंटरसेप्ट बदलणार आहे. घ्या पुढचा प्रश्न घ्या. इफ लाईन मॅक्स एक्स इंटरसेप्ट -5, इथं वाय इंटरसेप्ट पुन्हा -5, देन इन्क्लिनेशन ऑफ लाईन इज, इन्क्लिनेशन ऑफ लाईन इज, इन्क्लिनेशन ऑफ लाईन इज काय येणार बघा. बरं, हे शेवटचं आन्सर 3π/4. हे प्रत्यक्ष सॉल्व करायची गरज नाही, आता आयडिया लक्षात आले तुम्हाला. हेडिंग जर समान असेल, -5 -5 सांगितलेलं आहे, ओके. आता जरा बघा, त्याच्यावर अजून एक प्रश्न विचारू शकतो. आता बघा, मगाशी आपण काय केले, इथले दोन्ही नंबर पॉझिटिव्ह घेतले, बरोबर का. 3-3 घेतला, 4-4, 5-5, जसं 3-3 घेतला अर्धा करायला पाहिजे, 3-2 लाईन पास होते. 2-2 घेतला, 2-2 लाईन पास होणार आहे, बरोबर आहे. इथं -3 -3 -5 -5 इथे -5 -5 आहे ना, कळायला पाहिजे. -1 -2 -3 इकडे -5 खाली -5 अशी लाईन जाणार आहे. पण या सगळ्याच लाईन्स कशा आहेत, एकमेकाला कशा आहेत, पॅरलल आहेत. जे पॅरलल लाईन्स असतात त्यांचा इन्क्लिनेशन कसा असतो, समान असतो. फक्त इन्क्लिनेशन एक अशावरती आलो. पण जर एखादी लाईन अशी घेतली 3-3, 4-4 हे जे आहे ना, याच्याऐवजी इक्वल इंटरसेप्ट असा शब्द वापरतात,
एक इंटरसेप्ट से सेपरेट लेता है, इंटरसेप्ट सेपरेट लेने की गरज नहीं। इफ लाइन मेक्स इक्वल इंटरसेप्ट ऑन कोऑर्डिनेट एक्सिस देन, हे जे शब्द है ना याच्या ऐवजी काय शब्द वापरायचा, इक्वल इंटरसेप्ट ऑन कोऑर्डिनेट एक्सिस देन इंक्लिनेशन, तर हे बरोबर का, 3 3 4 4 5 सांगायची आवश्यकता नाही। नवीन प्रश्न, इफ अ लाइन मैक्स, इफ अ लाइन मैक्स इक्वल इंटरसेप्ट, इक्वल इंटरसेप्ट ऑन कोऑर्डिनेट एक्सिस देन देन इंक्लिनेशन, इंक्लिनेशन ऑफ लाइन इज, इंक्लिनेशन ऑफ लाइन इज, ऑप्शन असेच असणार आहेत, याचा उत्तर काय असणार आहे बोला, 3π/4 radian म्हणजे 135 degree। प्रश्न लक्षात आला, ओके पुढे जाऊया। समजा लिहून झालं का हे, वन टू थ्री फोर -1 -2 -3, जरा बघा आता मी लाईनची जागा बदलणार आहे, इथं 3 घेणार आहे आणि इथला -3 घेणार आहे, बघा बरं, एक्स इंटरसेप्ट -3, एक्स इंटरसेप्ट -3 पण वाय इंटरसेप्ट 3, इक्वल इंटरसेप्ट म्हणायचं नाही, एक्स इंटरसेप्ट -3 आणि वाय इंटरसेप्ट 3, प्रश्न बदलला ना मागाशी, आपण इक्वल हा शब्द म्हणायचा नाही, मागाशी जसा प्रश्न तयार केला होता काही बघा बरं, इफ अ लाईन मॅक्स बोला इज -3 अँड वाय इंटरसेप्ट इज किती वेगळे आहेत, देन इन्क्लिनेशन, इन्क्लिनेशन इज, असा जरी प्रश्न आला तर विचार करा बरं, हीच डायग्राम तयार होईल, एक्स इंटरसेप्ट -3 वाय इंटरसेप्ट 3, इन्क्लिनेशन काय येणार, इथं राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे, लाईन ना एक्स एक्सिस केलेला अँगल, बघा बरं एक्स एक्सिस इथं तयार केलेला अँगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे, आणि साइड्स आपण लेंथ जर मोज इथं काउंट केली तर निगेटिव्ह लेंथ असते का कधी, नाही बरोबर आहे, कन्सिडर ॲज अ पॉझिटिव्ह, त्यामुळं हा आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल तयार झाला, इथं 90 आहे, इथला 45 म्हणजे इथला 45 degree असणार आहे, त्याचा आन्सर असणार आहे काय, 45 degree असणार आहे, बरोबर का, 3 आणि -3 बरोबर का, अशा रीतीनं इन्क्लिनेशन या पद्धतीनं मिळाला। आता याच टेक्निकच्या आधारे विचार करा बरं, इंटरसेप्ट फक्त बदलायचे, 3 -3 3च्या ऐवजी -2 2 करा, तरी अर्थ तोच, राईट अँगल ट्रायंगल तयार होईल, किंवा अगदी इकडं -1 इकडं -2 बघा, इथून लाईन घ्या तरी राईट अँगल ट्रायंगल तयार होणार आहे, हा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला, पण इन्क्लिनेशन इथला नाही धरला जात, हा 45 याचा व्हर्टिकल अपोजिट अँगल इकडे येणार आहे 45 बरोबर का, आणि तो 45 झाला म्हणजे 45 असणार आहे, आणि मग बघा इफ लाईन मे एक्स इंटरसेप्ट -3 वाय इंटरसेप्ट 3, चिन्ह बघा नंबर समान आहे पण त्याचे चिन्ह वेगळे आहेत प्लस मायनस, अशा वेळेस त्याचा इंटरसेप्ट किती असणार आहे, फक्त 45 असणार आहे, या कंडिशनला नाही तर या कंडिशनला, बरोबर का, इकडे जरा विचार करा की एक्स एक्सिसला नंबर पॉझिटिव्ह आहेत, वाय एक्सिसला नंबर, म्हणजे अशी जर लाईन काढायचं ठरलं तर एक्स इंटर पॉझिटिव्ह
इंटरसेप्ट निगेटिव दिसणार. याचा विचार केला तर बघा बरं, एक्स इंटरसेप्ट निगेटिव्ह दिसणार, वाय इंटरसेप्ट इफ अ लाईन मॅक्स काय इक्वल इंटरसेप्ट बट अपोजिट साईन, असा शब्द वापरूया. इक्वल इंटरसेप्ट बट अपोजिट साईन, देन इन्क्लिनेशन इज, म्हणजे पुन्हा पर्टिक्युलर 3-3 म्हणायची गरज नाही. नवीन प्रश्न घ्या, इफ अ लाईन मॅक्स इक्वल इंटरसेप्ट बट अपोजिट साईन, देन इन्क्लिनेशन ऑफ लाईन इज, आणि ऑप्शन हेच लिहा, ऑप्शन एस येणार आहे, उत्तर काय असणार आहे, इक्वल इंटरसेप्ट बट अपोजिट साईन, देन इन्क्लिनेशन ऑफ लाईन इज नेहमी किती 45 degrees. आत्ताच आपण सर्व शक्यतेचा विचार करतोय बरं का, आणि सीईटीसाठी हेच तरी महत्त्वाचं असतं, एका शब्दाचा अर्थ जर कळाला, सर्व प्रकारची एक्झाम्पल कव्हर केली तर पुन्हा ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन ज्यावेळेस करता त्यास प्रत्येक एक्झाम्पल जास्त वेळ द्यायची आवश्यकता नसते. ओके, इन्क्लिनेशन इथंपर्यंत पुरेसं आहे, आणि एकदा का इन्क्लिनेशन क्लिअर झालं की आपण पुढच्या पॉईंटकडे वळणार आहोत, स्लोप ऑफ अ लाईन. या नेक्स्ट पॉईंट एक्झाम्पल आहोत स्लोपच्या बाबतीत, स्लोप ऑफ अ लाईन, स्लोप ऑफ अ लाईन. आता स्लोप ऑफ अ लाईन या पुऱ्या टॉपिकमध्ये स्लोप काढण्याचे जे फॉर्म्युले आहेत ते सगळे मी सुरुवातीला लिहितो, एक्झाम्पल घेणं शक्य होईल. पहिला स्लोप ऑफ अ लाईन एम इक्वल टू टॅन थीटा, दुसरं स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन passing through origin equal to y by x, हा दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट स्लोप ऑफ लाईन passing through two different point, बरोबर आहे का, स्लोप ऑफ अ लाईन इज इक्वल टू y2 - y1 upon x2 - x1. And number 4, slope of line AX plus BY plus C equal to 0 is, bola, kaya asnar hai? Slope of a line, line's equation dista hai, line's equation dista dasta na, minus A by B. सगळे स्लोपशी रिलेटेड सगळे पॉईंट आपण एका ठिकाणी कलेक्ट केलेले आहेत. आता यावर आधारित एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. झाला मायनस ए बाय बी. आता काही एक्झाम्पल याच्याशी रिलेटेड बघूया. ए If inclination of line is 135 degree, then slope of line is, pahila option 1, dusra option minus 1, tisra option 1 upon रूट टू, आणि चौथा ऑप्शन मायनस 1 upon √2. ओके, जरा बघा बरं काय करायला पाहिजे.
इन्क्लिनेशन आपला याचं एक्सप्लेनेशन बघा. इथं एक्स एक्सिस, इथं वाय एक्सिस घेऊया आणि एखाद्या लाईन बघा. इन्क्लिनेशन ऑफ लाईन इज किती आहे? 135. म्हणजे एक लाईन अशी घेऊया, या लाईन इथं तयार केलेला अँगल आहे 135 डिग्री. 135 डिग्री. आणि मग फॉर्म्युला बघा, स्लोप ऑफ लाईन टॅन थीटा म्हणजे टॅन 135 डिग्री. स्लोप इज इक्वल टू टॅन 135. टॅन 135 ची व्हॅल्यू माहीत आहे का? ज्यांना माहीत नाही त्यांनी काय करा, टॅन 135 आपण असं लिहू शकतो. 180 मायनस 45 असंच लिहायचं बरं का, कारण हा 135 डिग्री हा अँगल आहे दुसऱ्या क्वाड्रन मधला, बरोबर आहे का? 90 पेक्षा जास्त अँगल येणार ना, 90 पेक्षा जास्त. ठीक आहे, मग 90 पेक्षा जास्त बरोबर आहे, पण 90 पेक्षा अजून पुढं गेला की 180 येणार आहे. 180 मागं किती येणार आहे? म्हणजेच याचा आन्सर आहे टॅन 45, परंतु मायनस साइन द्यायचं. का बरं मायनस द्यायचं? कारण ASCC नियम बघा. ASCC नियम काय सांगतो? दुसऱ्या क्वाड्रन मध्ये साइन हा पॉझिटिव्ह, पण हा दुसराच करंट आहे पण टॅन आहे, निगेटिव्ह यायला पाहिजे म्हणून मायनस साइन दिलंय. दिस इज इक्वल टू मायनस आणि टॅन 45 ची व्हॅल्यू 1. म्हणजे टोटल आन्सर असणार आहे -1. सो करेक्ट आन्सर इज बी. अजून एक ऑब्ट्यूस अँगल घेतला आपण, ऑब्ट्यूस इन्क्लिनेशन, ऑब्ट्यूस अँगल घेतला की निश्चितच क्वाड्रंट दुसरा असणार आहे, बरोबर आहे? क्वाड्रंट दुसराच असणार आहे. ऑब्ट्यूस दुसरा क्वाड्रंट म्हणजे की टॅन, टॅनच्या व्हॅल्यू काय? निगेटिव्ह. या सगळ्यामध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू या ठिकाणी दिसते आणि या ठिकाणी दिसते, त्या दोन्हीतलं उत्तर असणार एवढं तरी कळतंय. पण हे 1/√2 टॅन 45 व्हॅल्यू असते. टॅन 45 ची व्हॅल्यू साईन 1/√2, कॉस 45 1/√2, टॅन 45 इट इज 1. पण इथं टॅन किती आले आन्सर? मायनस ऑफ टॅन 45, मायनस ऑफ 1. सो आन्सर इज ओनली बी, बरोबर. -45 येणार आहे आप, एक मिनिट, -45 काय येणार नाही त्याचं उत्तर आता आपण देऊया. अँगलची इन्क्लिनेशनची जी डेफिनेशन आहे, इन्क्लिनेशन आहे अँगल मेड बाय लाईन विथ एक्स एक्सिस. इन्क्लिनेशन हा कमीत कमी 0 आणि जास्तीत जास्त असतो पाय, म्हणजे 180. 0 to 180 नंबर असतो बरं का, त्यामुळं इन्क्लिनेशन करा इथून इथपर्यंतचाच अँगल असतो. आता ज्याने सांगितलं निगेटिव्ह, लक्षात ठेवा ही कन्सेप्ट, ज्यावेळेस हा लेक्चर सुरू असताना त्यांनी व्यवस्थित ऐकलेलं नाही. इन्क्लिनेशन नेव्हर निगेटिव्ह, बरोबर का? तर त्यामुळं इन्क्लिनेशन म्हणजे थीटा ऑलवेज लाईज बिटवीन दिस, थीटा मिनिमम 0 आणि मॅक्झिमम 180 असू शकते. त्यामुळं प्रश्न जर विचारला त्यापैकीच असणार आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे बघा. इन्क्लिनेशन मध्ये असताना आपण स्लोप काढायला निघालेलो आहे. आता हा एक्स एक्सिस घेतला आणि हा वाय एक्सिस घेतला. आता स्वतः एक्स एक्सिस घेतला स्लोप काय असा प्रश्न असणार आहे. मग अशा आपण इन्क्लिनेशन बघतो काय स्लोप, त्यामुळे इथं स्लोप घ्या पुढं. स्लोप ऑफ एक्स एक्सिस, स्लोप ऑफ एक्स एक्सिस एक्स एक्सिस घेतलेला, इथं वाय एक्सिस घेतला. ऑप्शनला 1, दुसरं ऑप्शन आहे -1, तिसरा 0 आणि चौथा नॉट डिफाईन. आपल्याला एक्स एक्सिस
असतात इन्क्लिनेशन ऑफ एक्स एक्सिसच्या अगोदर काय एग्जांपल बघितलं ते झिरो मग ते झिरो ठेवा ना टॅन झिरो झिरो अशा ऑप्शन इथं असणार बरोबर इन्क्लिनेशन ऑफ एक्स एक्सिस आपण बघितला आता पुढं जी लाईन एक्स एक्सिसला पॅरलल आहे जी लाईन एक्स एक्सिसला पॅरलल आहे स्लोप ऑप्शन वगैरे तयार करायची गरज नाही स्लोप ऑफ अ लाईन नेक्स्ट पॉइंट स्लोप ऑफ अ लाईन स्लोप ऑफ अ लाईन पॅरलल टू एक्स एक्सिस इज काय ऑप्शन लिहायचं तर असं वाचलं एवढं आता आपण बघूया वाय एक्सिस कडं आता वाय एक्सिस आहे ना स्लोप ऑफ वाय एक्सिस घ्या क्वेश्चन स्लोप ऑफ वाय एक्सिस स्लोप ऑफ वाय एक्सिस बघा बरं वाय एक्सिस एक्सिस केलेला अँगल 90 तर ठेवा टॅन 90 नॉट डिफाइन त्यामुळे याचं उत्तर राहिला येस नॉट डिफाइन आन्सर्स कसे येत आहेत ती समजावून घ्या एक्झाम्पल किंवा फॉर्म्युले पाठ करून लक्षात राहत नाहीत ओके वाय एक लाईन कलर काढले वाय एक्सिसला ही लाईन कशी आहे पॅरल नॉट डिफाइन इफ अ लाईन पॅरल टू वाय एक्सिस If a line parallel to axis, then its slope is not defined. आता सर्वांनी लक्ष द्या हा पहिला पॉईंट आपला क्लिअर झाला आहे स्लोप ऑफ अ लाईन बरोबर का आता या दुसऱ्या पॉईंटवर काय स्लोप ऑफ अ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट असं जे असेल पासिंग थ्रू द ओरिजिन वाय बाय एक्स म्हणजे बघा सगळ्यांना ही डायग्राम दिसते आणि या ए मधून जाणारी एक लाईन अशी काढतो किती ओरिजिन मधून जाईल लाईन पासिंग टू द ओरिजिन मग ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईनचा इथला थीटा आपल्याला कळत नाही किती येतो कळतोय का थीटा किती येतो थीटा माहीतच नाही आपल्याला तरी सुद्धा स्लोप काढायचा असेल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा वाय बाय एक्स म्हणजे एक्स हे वाय बरोबर का वाय बाय एक्स म्हणजे आन्सर किती असणार आहे 3/2 बरोबर आहे लिहा मग तसा प्रश्न If a line is passing to the point, if a line is passing through the point 2, 3 and origin. An origin, then its slope is dash korea 2/3 dusra option -2/3 tisra option 3/2 ani chautha option -3/2 ase he char options ahet याचा आन्सर आपण या दुसऱ्या प्रश्नाच्या आधारे देऊ शकतो लाईन इज पासिंग टू द ओरिजिन काय आन्सर आहे वाय बाय एक्स तर बघा एक्सची व्हॅल्यू मिळते आणि वायची व्हॅल्यू मिळते आणि स्लोप आपणाला
काढता येणार आहे 3/2 म्हणजे या दुसऱ्याच्या आधारे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर स्लोप ऑफ लाईन पास टू डिप्लाईन याच्या आधारे सुद्धा काढता येतं. बघा बरं फॉर्म्युला काय, वाय टू मायनस वाय वन अपॉन म्हणजे वाय ओरिजिन आहे ना, याचे कॉर्डिनेट 0 0 घेऊया. 3 - 0 अपॉन 2 - 0 म्हणजे पुन्हा 3/2. आणि ज्यांना हा फॉर्म्युला माहीत नाही अशाने सोडवताना काय करायचं, इथून परपेंडिक्युलर ड्रॉ करा. इथं थीटा असणार आहे, हे जे अंतर आहे ते अर्थातच तुम्हाला दिसतंय, इथं 2 अंतर आहे, डिस्टन्स 2 3 टॅन थीटा. या फॉर्म्युल्यात बघून वापरा, टॅन थीटा अपोजिट अपॉन ॲडजेसन, बरोबर का, टॅन अपोजिट अपॉन ॲडजेसन म्हणजे 3/2 असंही केलं तरी बरोबर आहे. कधी कधी येतं असा प्रश्न असतो की हा तो ओरिजिन पासून किती अंतरावर असतो आहे, हा इथं 3/2 हा जो पॉइंट 2 ओरिजिन पासून किती अंतरावर असेल, सरळ तुम्ही पायथागोरस थेरम त्यासाठी अप्लाय करा. बरोबर आहे का, याचा स्क्वेअर इक्वल टू 2 चा स्क्वेअर किंवा आपला याचा स्क्वेअर, याला ओ नाव देऊया, ओए स्क्वेअर इक्वल टू 2 स्क्वेअर + 3 स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काढणार तुमचं उत्तर असणार आहे. इथून हा स्क्वेअर तयार होईल का, हा रेक्टॅंगल तयार होईल. हा रेक्टॅंगल, रेक्टॅंगल हा स्क्वेअर असतो, प्रत्येक स्क्वेअर हा रेक्टॅंगल असतो, बरोबर का, प्रत्येक स्क्वेअर हा रेक्टॅंगल असतो, पण प्रत्येक रेक्टॅंगल हा. आणि जरी तुम्ही जरा बघा आपल्या कॅल्क्युलसमध्ये अशा स्वरूपाचा सेट स्क्वेअर असतो, बघा बरोबर आहे का, सेट स्क्वेअर असतो ना, असल्या पद्धती कंपासमध्ये सेट स्क्वेअर असतो, परंतु तो राईट अँगल ट्रायंगलच आहे की. पण अजून एक सेट स्क्वेअर दुसरा घेऊन असा इथं वरती असा चिटकवला, बघा बरं रेक्टॅंगल तयार झाला. म्हणजे रेक्टॅंगलची निर्मिती राईट अँगल ट्रायंगल पासूनच झालेली आहे, तेव्हा रेक्टॅंगलचे सगळे जे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करताना राईट अँगल ट्रायंगल वापरावा लागतो. आता याच्याशी बघूया, स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू द 2 पॉइंट यावर आधारित आपण प्रश्न सोडवूया. स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू ए ब्रॅकेट मध्ये 3/7 अँड बी 4/9 इज, ऑप्शन नंबर ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी, याचा स्लोप. आता ऑप्शन 2/5, पुन्हा इथं 2/-2 घ्या, इथं 2 घ्या आणि इथं 1/2 घ्या. बर, या प्रश्नाचं उत्तर देताना बघा बरं, स्लोप ऑफ अ लाईन इक्वल टू 2 पॉईंटमधून काय म्हणता, y2 - y1 / x2 - x1. आता y2 - y1 बघा बरं, हे x1 y1 घ्या, हे x2 9 - 7 अपॉन इथं 4 - 1 म्हणजे किती येणार आहे, 2/4 - 3 आहे इथं, म्हणजे इथं 1 किती आलं आन्सर, 2 सी. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं, मल्टी पॉईंट जसा कव्हर केला टॉपिकचा प्रत्येक पॉईंट कव्हर करत गेलो तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स निर्माण होतील, आणि असाच अभ्यास प्रत्येक टॉपिकचा जर केला तर वेगळे सीटीजी तयार करायची आवश्यकता नाही. आपण